विद्यार्थियों यत्ता की शिष्यवृत्ति परीक्षा विषय बुद्धिमत्ता आशा की प्रतिमा संख्या या उपलब्ध उदाहरण पहा प्रश्नाकृती मध्ये चौकोनात 625 ही संख्या दिलेली आहे आणि त्याच्या उजव्या बाजूला आरसा दाखवला. या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याकडे जे काही आरशातील प्रतिमांसाठी दोन नियम आहेत, वरची बाजू वर आणि खालची बाजू ही खालीच असते. दुसरा नियम, डावी बाजू उजवीकडे असते आणि उजवी बाजू ही डावीकडे असते. मग चौकोनात 625 ही संख्या दिलेली आहे. 625 मध्ये असलेला हा 6 हा डाव्या बाजूला आहे. मग आपला आकृती तिला जे काही पर्याय दिलेले आहेत, चार पर्याय, त्या चार पर्यायामध्ये शोधायचे की 6 हा अंक कोणत्या पर्यायामध्ये उजव्या बाजूला दिलेला आहे. पहिल्या पर्यायामध्ये तो उजव्या बाजूला आहे, दुसऱ्या पर्यायामध्ये तो उजव्या बाजूला आहे आणि तिसऱ्या आणि चौथ्या पर्यायामध्ये 5 हा अंक आहे. म्हणजेच 3 आणि 4 हा पर्याय क्रमांक उत्तर नाही. आता राहिले कोणते दोन पर्याय, पहिला आणि दुसरा. तर आता आपला 6 हा डाव्या बाजूला येतो उजव्या बाजूला, दोन्ही पहिल्या आणि दुसऱ्या पर्यायामध्ये आहे. आता या ठिकाणी आपल्याला पाहायचे की या 6 जो काही गोल आहे हा खालच्या बाजूला आहे, पहिल्या पर्यायामध्ये तो वरच्या बाजूला आहे, म्हणजेच पहिला पर्याय नाही. दुसऱ्या पर्यायामध्ये 6 हा जो काही गोल आहे तो खालच्या बाजूला आहे, या गोलाची काही दिशा आहे ती उजवीकडे आहे आणि पर्यायामध्ये दिलेला जो काही गोल आहे 6 तो डावीकडे आहे त्याची दिशा. म्हणजेच यावरून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. अशा पद्धतीने आपण या उदाहरणांना सोडले पाहिजे.